नमस्कार, मी लाघवी ओम सावन बुलेटिन मध्ये आपला स्वागत करते। गणपतराव देशमुख यांना अखेरचा निरोप देण्याकरता जनसागर लोटलाय। थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। सांगोल्यातल्या सगळी दुकानं बंद ठेवून गणपतरावांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आलेली आहे। लोकांच्या अंत्यदर्शना करता या ठिकाणी जनसागर उसळल्याचं पाहायला मिळतंय। आज सांगोल्यातल्या प्रत्येकाचे डोळे हे पाणावलेले आहेत, कारण खऱ्या अर्थानं लोकनेता हा हरपलेला आहे। लोकनेत्याला निरोप दिला जातोय, ही दृश्य आपण पाहतोय। अंत्ययात्रेला आता सुरुवात झालेली आहे। गणपतराव देशमुखांच्या अंत्यदर्शनाकरता आता जनसागर लोटलेला आहे। माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं। श्विनी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार देखील सुरू होते। तब्बल 11 वेळा विधानसभेवर ते निवडून गेले, प्रतिनिधित्व केलं सांगोल्याचं। 54 वर्ष राजकारणात सक्रिय असणारे आणि खऱ्या अर्थानं लोकाभिमुख राजकारण करणारे गणपतराव देशमुख अशा या नेत्याला आज महाराष्ट्र मात्र निरोप देतोय। माजी आमदार गणपतराव देशमुखांना निरोप देण्याकरता, त्यांचं अंत्यदर्शन घेण्याकरता मोठ्या प्रमाणावर जनसागर लोटलेला आहे। अखेरच्या प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे। शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। एकाच पक्षात राहून एकाच ठिकाणाहून तब्बल 11 वेळा ते आमदार झाले। आणि विशेष म्हणजे आमदारकी ही कधीही गणपतराव देशमुखांच्या डोक्यात गेली नव्हती।